आज आम्ही चाललोत शिवखोरीला. आता ह्याच्या पुढे आम्ही घोड्यावरच जाणार आहोत. तर आमची मॅगी आलेली आहे इथे, आम्ही मॅगी खाणार आहोत. मग ट्रिप मस्त झाली आमची, छान. इथे बॅगांच्या लाईन लागल्यात. रस्ता डेंजर आहेत, पण रस्ता डेंजर, डोंगर पण डेंजरच आहे, डेंजर मोठे मोठे. थोडं थोडं दिसते, काहीच नाहीये, किंचित राहिलेला बर्फ उरलेला झुरलेला. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आज आहे डे 4. तर आज आम्ही चाललोत शिवखोरीला, तिथे दर्शन घेणार आहोत आणि तिथनं परत रूमवर येणार आहोत. आज आम्ही इथेच आहोत कटरामध्ये. तर आता आम्ही चाललोत नाश्ता करायला. आता मम्मी गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चला तर आता आम्ही चाललोत नाश्ता करायला. काय आहे तर आज मेन्यू समजेल तिथे गेल्यावर. तर नाश्ता वगैरे करून झालेला आमचा आज नाश्त्याला. आणि आता आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनीला. आज बस एकदम छोटे 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 आहेत. ट्रॅव्हलर निघतो आणि निघता वाजलेत, आता 10 वाजलेत. तर आम्ही आता आमच्या नेक्स्ट डेस्टिनीला पोचलो, शिवखोडीला पोचलो. आता इथे आम्ही थोडं जेवण वगैरे घेतला बसमध्येच, थोडंफार त्याही दिलं जेवायला, चपाती भाजी खाल्ली. आणि आता निघतोय आम्ही आमच्या दर्शनाला, वरती जातो. हे डोंगरावर जायचं, चला. तर आम्ही आता रिक्षामध्ये बसलो, तिथनं रिक्षा करून जायचं आहे आम्हाला मंदिरापर्यंत, शिवखोरीला. मंदिरापर्यंत नाही, मग खाली तिथून घोडे. अच्छा, थोडा अर्धा रस्ता, अर्ध्या रस्त्यापर्यंत म्हणजे आम्ही रिक्षामध्ये जाणार आणि मग त्याच्या पुढे घोड्यावरूनच जावं लागेल, कारण नो ऑप्शन. झरना छोटा छोटा. आता ह्याच्या पुढे आम्ही घोड्यावरच जाणार आहोत. वरती येऊन आमचं दर्शन वगैरे करून झालेले आणि इथे आम्ही 3 पोचलो आणि दर्शन करता करता 5 वाजले. करेक्ट 2 तासांनी आमचं दर्शन झाले आणि अजून लाईन आहे तिथे दर्शनाला. आणि महाराजांनी आमचे फोन बॅग्स वगैरे सांभाळून ठेवलेले, अलाउड नाही फोन त्याच्यामुळे. तर आता आम्ही उतरलोत खाली, घोड्यावरूनच उतरलो. आणि उतरता उतरता किती वाजलेत आम्ही, 6:30 वाजलेत आम्हाला इथे पोचायला. आणि आता इथून आम्ही परत आमच्या रूमवर जाणार आहोत कटराला. भूक लागली आम्हाला, तर थोडा नाश्ता करायला येतो इथे आम्ही. भजी बघ, असली बटाट्याची भजी वेगळ्या प्रकारची आहे, अशी स्लाइस मध्ये. छान. तर आमची मॅगी आलेली आहे इथे, आम्ही मॅगी खाणार आहोत. हे बांधके देतो. तर आम्ही आता इथे रिटर्न पोहोचलो कटरामध्ये. आणि आता आम्ही इथे हॉटेलच्या इथे जेवायला घेतलं आहे, पटाण्याची भाजी, गरम गरम जिलेबी, लोणचा, वरण भात. तर आता जेवून घेतो. तर आता मी जेवण वगैरे झालं आहे माझं आणि मी रूमवर पोचले आता. आणि मला आमचा व्हिडिओ कॉल आला आहे, बघा बघा. कशी आहेस पोरे तू तिकडे, मज्जा करते की नाही? एकदम मजेत, छान. मग सुखानीच राहते, मग सुखानीच राहते मी. तुमच्या इकडे आलो का मध्ये दुःख येतात. मला काय नका बोलू, तुम्ही नका बोलू.
काय मग मग ट्रिप मस्त झाली आमची, छान उत्तम बघा. हो झालं दर्शन बिर्शन. उद्या आम्ही चालत काश्मीरला. पप्पा आहेत कुठे? बरं पप्पा आहेत कुठं? काय जेवले तुम्ही? पण माहित नाही पप्पाला भाकरी करून तर दिली ते, पण भाकरी होते भाकरी दिली माहित नाही. असं ठीक आहे. हो करतो. तर आता थोडं बसलो आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि आता वाजलेत रात्रीचे 12 वाजायला आले. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. The next day. हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आणि आज आहे डे 5 आणि आता वाजले सकाळीचे 6 वाजायला आले, 6:45 झालेत आता. आणि आम्ही निघतोय, आता जाणार आहोत आम्ही काश्मीर. तर आज पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगच असणार आहे. तर इथे बॅगा वगैरे सगळ्याही आणलेल्या आहेत. इथे बॅगांच्या लाईन लागल्यात भरण्यासाठी बॅगा. आणि आता ह्या बॅगा लागणार आहेत बसच्या वरती. मग आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत. तर अजून आम्ही ट्रॅव्हलिंगच करतो. आणि वाजलेत आत्ता सकाळी 11 वाजलेत. आम्हाला काश्मीरला पोहोचायला टाइम आहे. भारी वाटतात ना आम्ही हो भरपूर मस्त झाड झाडाने भरले पूर्ण. हो रस्ता डेंजर आहेत, पण रस्ता डेंजर आणि डोंगर पण डेंजरच आहे. डेंजर मोठे मोठे. हो ब्रेक घेतलाय मधीतच आणि वाजलेत आता 3:30 वाजायला आलेत. 3:30 वाजायला आलेत आणि आम्ही आता अर्ध्या रस्त्यापर्यंत. अजून आम्हाला काश्मीरला पोचायला 2 तास तरी लागणार आहेत. इथे आम्ही थोडाफार नाश्ता करून घेतला. निघतानाच नाश्ता सोबत पॅकिंग करून घेतलेला. आम्ही राईस खाल्ला आणि पुरी भाजी खाल्ली. थोडं फ्रेश झालो. काय बघताय मामी, शॉपिंग करायची? हो हो शॉपिंग करायची. इथे कुठे शॉपिंग लागेल? आपण जाऊन काश्मीरला करूया ना शॉपिंग. हो काश्मीरला तर करू. अजून इथे डोंगरच दिसतो, त्या डोंगरांवर बर्फ काय दिसत नाहीये. सगळी हिरवळ तर तिकडं पार तिकडं बघतात. हो हो थोडं थोडं दिसते, काहीच नाहीये. किंचित राहिलेला बर्फ उरलेला झुरलेला. आता बर्फ गेला वाटत. तर बघूया किती टाइम लागते अजून पोचायला. 2 तास तर ते बोललेत. कसं काय होते तर. फायनली श्रीनगरला. आणि पोचता पोचता वाजलेत आता 9 वाजलेत रात्रीचे. आणि आता जेवणाचं पण बघायचं आहे आम्हाला. आणि आता ही आमची रूम आहे. तिघी असणार आहोत, मम्मी मी आणि मामी तिघींसाठी. आणि ते आता इकडे साईडला आहेत बाहेर. इथे रूम आहे. थंडी अजिबात वाजत नाही ना. मग तर मम्मीना तर गरम व्हायला लागला. कुठे गेले मामा? चहा नाही किती गरम पडेल.